पर्यावरण संरक्षण और शाश्वत विकास के क्षेत्र में सतत काम कर रहे एनजीओ ग्रीन विजल फाउंडेशन ने चिल्ड्रन ट्रैफिक पार्क धर्मपेट में जनसंपर्क अभियान चलाया और नागरिकों को पर्यावरण के अनुकूल होली मनाने के लिए प्रोत्साहित किया। सदस्यों ने अपील की कि सूखी होली या तिलक होली अपनाएं, प्राकृतिक रंगों का उपयोग कर पानी की बर्बादी को रोकें, गुलाल हो या अन्य हर्बल रंग का प्रयोग करें, पानी के गुब्बारों का इस्तेमाल ना करें, मूक जानवरों पर रंग ना डालें और होलिका दहन के दौरान हवा में हानिकारक गैसों को छोड़ने वाली प्लास्टिक और अन्य सामग्री को जलाना बंद करें। जी देखिए, हम यहाँ पे एक बहुत ही एक सिंबॉलिक इको फ्रेंडली होली मनाएं, इसका आह्वान कर रहे हैं नागपुर के आवाम से। हम बस ये मैसेज देना चाहते हैं कि जो हम जानते हैं कि एक दिन में होली में अगर हम पानी की बचत करें तो कोई बहुत बड़ा फ़र्क नहीं पड़ने वाला, ये हमें पता है, पर अभी गर्मी आ रही है तो सिर्फ होली के दिन नहीं, रेगुलरली हमें वाटर कंजर्वेशन करना है, पानी की बचत करना है, हमें रेन वाटर हार्वेस्टिंग पे जोर देना है जिससे अगले साल ग्राउंड वाटर रिचार्ज हो जाए। और जहाँ तक होली की बात है उसमें हम कहना चाहते हैं कि प्लास्टिक के बलून को आप यूज़ ना करें और इसके साथ आप जो रंग जो यूज़ करते हैं उसमें अगर आप ऑर्गेनिक या हर्बल यूज़ करते हैं, नहीं तो जो नॉर्मल गुलाल मिलता है उसमें काफ़ी केमिकल्स होते हैं, लेड, कैडमियम, क्रोमियम, जिंक, बहुत सारे पदार्थ होते हैं जो शरीर के लिए हानिकारक होते हैं। इसी तरह से हम डोर टू डोर भी जा रहे हैं, लोगों को अवगत करा रहे हैं इसी विचारधारा के साथ, यही हम करने की कोशिश कर रहे हैं। नमस्कार, माझं नाव मेहुल कोसुरकरा, मी डेप्युटी टीम लीडर ग्रीन विजल फाउंडेशन। आज आम्ही इथे ट्रॅफिक पार्क समोर इथे अभियान चालवत आहे इको फ्रेंडली होळीचं। यामध्ये आम्ही विभिन्न पोस्टर्सद्वारे लोकांना संदेश देतोय की जे मूक जनावर असतात त्यांना तुम्ही रंग न लावता, त्यांना हानी न पोहोचवता तुम्ही होळी मनवा, पाण्याचा कमीत कमी वापर करा, पाण्याचा व्यर्थ नका घालू होळीमध्ये, आणि जे केमिकलयुक्त रंग आहे त्याचा वापर नका करू, ही आम्ही संदेश देतो आहे। सोबतच लोकांना आम्ही टिळक होळी सेलिब्रेट करायसाठी आम्ही प्रोत्साहित करतो आहे आणि नागपूरच्या जनतेला आमचं हेच सांगणं आहे की जी आमची इको होळी आहे ती इको फ्रेंडली पद्धतीने मनवा, जेणेकरून आपल्यासोबतच बाकी जे लोक आहेत ज्यांना त्रास नाही झाला पाहिजे आणि जनावरांना पण त्रास नाही झाला पाहिजे अशी आम्ही एक विनंती करतो आहे। थँक्यू। नमस्कार, मी शीतल चौधरी, डिप्युटी टीम लीड ग्रीन विजल फाउंडेशन। सगळ्यांनाच माहिती आहे की होळी खूप जवळ आहे आणि होळी हा रंगांचा उत्सव असतो, पण त्या एक दिवसाआधी होळीचं दहन केलं जातं, तर हा जो रिलिजियस इव्हेंट आहे ह्याच्यामध्ये बऱ्याचशा झाडांची वृक्षतोड पण केली जाते। तर आम्ही आमचा हा प्रयत्न आहे की लोकांना होळी दहन करण्यापासून आम्ही थांबवत नाही आहोत, पण तुम्हाला दहनच करायचं असेल तर त्याला ऑप्शन आहे, पुठ्ठे, कागद जे आपल्या घरी असतो, पालापाचोळा ह्यांचं तुम्ही दहन करू शकता। छोट्या प्रमाणावर तुम्ही छोट्या छोट्या लाकडांचं दहन करून जाळून तुम्ही छोट्या प्रमाणावर होळीचं दहन करू शकता। तर ह्यातनं जी वृक्षतोड आहे ती थांबवली जाईल आणि त्यांची जी बेमाप कत्तल चालली आहे ती नक्कीच थांबली जाईल। तर हा एक आमचा अजून त्यातनं एक उद्देश आहे जो लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। इथे वेगवेगळ्या पोस्टर्समधनं आम्ही होळीमध्ये सर्वात जी मोठी पर्यावरणाची हानी होते ती म्हणजे की आपण माप प्रमाणात पाण्याचा वापर करतो, हा अयोग्य आहे, हा अयोग्य वापर आहे। तर इथे आपण कुठे कमी करू शकतो का, प्लीज ह्याचा नक्कीच सगळ्यांनी विचार करायला हवा। कमी आपण सुखी होळी नक्कीच सेलिब्रेट करू शकतो आणि जे रंग आहेत, रासायनिक रंग आहेत, त्यांनी आपल्याला सुद्धा म्हणजे प्राण्यांना सुद्धा आपण रंग लावतो, इतरांना जेव्हा रंग लावतो तेव्हा त्यांनाही बऱ्याचशा स्किन ॲलर्जीज आणि श्वसनाचे विकार अशा प्रकारच्या हानी होत असते। तर ह्याला आपण थांबवण्याचा प्रयत्न करावा आणि ह्याच्या जागी आपण नैसर्गिक रंगांचा वापर निश्चितच करू शकतो आणि आपली होळी आनंदाने साजरी करू शकतो। तर हाच आमचा एक उद्देश आहे की आम्ही लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवू शकू। धन्यवाद। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।